नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण एस बी आयमध्ये जी ज्युनियर असोसिएट पदाची जी भरती आलेली आहे तर त्याविषयी इन डिटेल माहिती बघणार आहोत एकूण पोस्ट ज्या आहेत मित्रांनो त्या महाराष्ट्रासाठी सातशे सत्तेचाळीस आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला याबद्दल कोणताच डाऊट राहणार नाही कारण जशी ही नोटिफिकेशन आली तशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या की यावरती व्हिडिओ बनवा तर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजेल अशा स्वरूपाचा मी एक व्हिडिओ बनवत आहे बघा जर तुम्ही हा फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही भरत नसाल तुमचं कोणी इतर मित्र किंवा नातेवाईक फॉर्म भरत असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत तर महाराष्ट्रासाठी वॅकन्सीज किती आहे म्हणजे जागा किती आहेत त्यानंतर यासाठी कोणकोण फॉर्म भरू शकेल आणि यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला कोणती लागेल आणि तुमचं सिलेक्शन कसं होईल परीक्षा कोणत्या असतील कोणते विषय असतील त्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला पेपर देता येईल आणि ॲप्लिकेशन फीज काय असणार आहे आणि इतर काही ज्या इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही तुम्ही बघू शकता आयची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तर या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स तर ही जाहिरात जी आहे ती कोणत्या पदासाठी आहे तर ज्युनियर असोसिएटसाठी आहे त्यानंतर अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख इथे तुम्ही बघून घ्या सात सप्टेंबर दोन हजार बावीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस या तारखेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि पेमेंट जे आहे फीजचं ते करायचं आहे फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पूर्वपरीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल जी पूर्वपरीक्षा आहे ती तुमची टेंटेटिव म्हणजे आपल्याला एक त्यांनी अंदाजित महिना सांगितलेला आहे ते म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये होईल आणि जी मेन्स एक्झामिनेशन असेल जी मुख्य परीक्षा असेल ती डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये होईल आता आपण वॅकन्सीच्या डिटेल्स ज्या आहेत त्या बघूया सो बघा इथे तुम्ही महाराष्ट्र बघू शकता महाराष्ट्र और मुंबई मेट्रो इथे दिलेला आहे तर महाराष्ट्र स्टेटमध्ये मराठी भाषा जी आहे ती लँग्वेज असेल तुमची आणि यासाठी कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी तिथे तुम्ही बघू शकतात मी बेसिकली तुम्हाला सांगतो जे महत्त्वाचं आहे ते तर सीसाठी एकूण दोनशे एक जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी तीनशे तीस जागा आहेत अशा तुमच्या एकूण मिळून सातशे सत्तेचाळीस जागा महाराष्ट्रासाठी आहेत ओके सातशे सत्तेचाळीस जागा आहेत आणि जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा भराल तेव्हा तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्टसाठी तुमची लँग्वेज जी आहे ती चूज करावी लागेल आणि इथं वर सांगितलेलं आहे की लोकल लँग्वेज टेस्ट जर तुम्हाला द्यायची नसेल तर तुमचा दहावी किंवा बारावीला मराठी हा विषय असावा जर तो विषय असेल तर तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाही सो आता पुढे बघा यासाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे म्हणजे पात्रता काय लागणार आहे सो इथे तुम्ही बघू शकता एज लिमिट आपल्याला सांगितलेली आहे नॉट बिलो ट्वेंटी इयर्स म्हणजे वीस वर्षाच्या खाली तुमचं वय नसावं आणि अठ्ठावीस वर्षाचं वर तुमचं वय नसावं कोणत्या तारखेला एक आठ दोन हजार बावीस या तारखेला त्यानंतर काही कॅटेगरीज ना रिलॅक्सेशन आहे तर ते एज रिलॅक्सेशन बघा एस सी एस टी असाल तर पाच वर्षाचं ओबीसी असाल तीन वर्ष पी डब्ल्यू डी जनरल ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट असाल तर दहा वर्ष पी डब्ल्यू डी एस सी एस टी दहा सॉरी पंधरा वर्ष आणि ओबीसी तेरा वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन आणि इथं विडो डिवॉर्स वुमनसाठी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता आपण एज क्रायटेरिया बघितला आता आपल्याला अॅकॅडमिक म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते आपण बघूया बघा इथं सांगितलेलं आहे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकोग्नाइ युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी यासाठी लागणार आहे सो कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर ती चालेल किंवा त्या पदवी समान काही क्वालिफिकेशन असेल तर ते देखील चालणार आहे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही फायनल इयरला आहेत आमच्या पदवीच्या डिग्रीच्या तर आम्ही अप्लाय करू शकतो का तर हो तुम्ही अप्लाय करू शकता परंतु तुम्हाला तीस अकरा दोन हजार बावीस या तारखेपर्यंत तुम्ही पास झाल्याचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे त्यांना सादर करावं लागेल मित्रांनो जी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे तुमचं एक मिनिटही वेस्ट न होता तुम्हाला एक्झॅक्ट माहिती मिळेल व कुठलाही डाऊट तुम्हाला राहणार नाही आता बघा तुमची निवड कशाप्रकारे केली जाईल प्रथमतः तर तुम्ही फॉर्म भराल फॉर्म भरल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं तुमची प्रिलिम्स एक्झॅमिनेशन होईल त्यानंतर ती जर तुम्ही पास झाले जा कटॉपेक्षा जास्त मार्क्स मिळाल तर तुमची मेन्स एक्झॅमिनेशन होईल मेन्स एक्झॅमिनेशन झाल्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट होईल आणि जर तुमचं दहावी किंवा बारावीला तुमचा जो लोकल लँग्वेजचा विषय आहे मराठी असेल समजा महाराष्ट्रासाठी जर तो तुमचा असेल तर तुम्हाला ती टेस्ट द्यावी लागणार नाही आणि पेपर जे आहेत बघा प्रिलिम्स आणि मेन्सचे ते ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होतील आणि या स्वरूपामध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पूर्वपरीक्षा आता पूर्वपरीक्षेमध्ये एकूण शंभर मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि प्रश्नदेखील शंभर असतील आणि त्यासाठी मार्क देखील शंभर तुम्हाला विचारले जातील यामध्ये विषय कोणकोणते असतात बघा इंग्लिश लँग्वेज त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी आता इंग्रजी भाषा त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर इंग्रजी भाषेचं मीडियम जे आहे ते इंग्लिश असणार आहे तुमचं ऑफकोर्स त्यानंतर तीस प्रश्न तुम्हाला इंग्लिशचे असतील पस्तीस गणिताचे आणि पस्तीस बुद्धिमत्ताचे असे मिळून एकूण शंभर प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील आणि यासाठी देखील त्याच स्वरूपामध्ये आहेत यासाठी वेळ तुम्हाला मिळेल इंग्रजीसाठी वीस मिनटं त्यानंतर गणितासाठी वीस मिनटं आणि बुद्धिमत्तेसाठी वीस मिनटं अशा प्रकारे एक तास एका तासामध्ये तुम्हाला हा पेपर कव्हर करावा लागेल यामध्ये मित्रांनो ऑनलाईन असतं त्यामुळे वीस मिनटं तुम्हाला वीस मिनटामध्ये इंग्लिशचे प्रश्न सोडवायचे असतात ते तुमचे जरी नाही सुटले तरी तुम्हाला पुढच्या वीस मिनटामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटीचे प्रश्न सोडवावे लागतात म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त इंग्लिशचे सोडवले एका तासामध्ये तर तसं इथे चालत नाही तुम्हाला स्पेसिफिकली जो ड्युरेशन दिलं आहे त्यामध्येच जो विषय आहे त्याचे क्वेश्चन सॉल्व करावे आणि आता प्रश्न उरतो की याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो याला निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे झिरो पॉईंट टू फाय मार्क्स कमी होतील आणि जे लोक प्रिलियम्स पास होतील तर त्याच्या दहा पट मुलं जे आहेत ते तुमच्या मेन्ससाठी बोलवले जातील म्हणजे टेन एक्स तुमची संख्या असेल मेन्ससाठी मेन्स एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं आहे ते आता आपण बघूया बघा इथं मेन्स एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता तुम्हाला जनरल अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस लागणार आहे पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी पस्तीस मिनटामध्ये सोडावे लागतील त्यानंतर जनरल इंग्लिश असेल त्यामध्ये चाळीस क्वेश्चन असतील आणि मॅक्झिमम मार्क्स चाळीस असतील आणि पस्तीस मिनटामध्ये त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल पन्नास प्रश्न पन्नास मार्कांसाठी पंचेचाळीस मिनटामध्ये सॉल्व्ह करावे लागतील रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असेल म्हणजे कम्प्युटरविषयी नॉलेज तुम्हाला लागणार आहे पन्नास प्रश्न असतील साठ मार्कांसाठी पंचेचाळीस मिनटामध्ये सोडवावे लागतील तर टोटल टायमिंग जो आहे तुमचा तो दोन तास चाळीस मिनटं असेल आणि या वेळेमध्ये तुम्हाला एकशे नव्वद प्रश्न सोडवावे लागतील जे की तुमचे दोनशे मार्कांचे असतील आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सेपरेट टायमिंग असणार आहे त्याप्रमाणे इथं तुम्ही बघून घ्यायचं आहे तर वन फोर निगेटिव्ह मार्किंग मेन्सला देखील असेल तर तुमच्या मेन्सच्या गुणानुसार एक मेरिट लिस्ट ठरवली जाईल आणि मेरिट लिस्टनुसार तुम्हाला फर्दर प्रोसेससाठी बोलवल्या जाईल त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही परीक्षा आता बघा जाहिरातीमध्ये म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी तुम्ही मीडियम ऑफ एक्झामिनेशन चूज करू शकतात तर कोणकोणत्या भाषामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकतात तर इथं बघा इंग्लिश आहे त्यानंतर हिंदी आहे आणि त्यानंतर मराठी आहे म्हणजे लोकल लँग्वेज तुमची जी आहे मराठी तर त्या मराठी लँग्वेजमध्ये देखील तुम्ही पेपर देऊ शकाल ठीक आहे आता तुम्हाला माहीत झालं सर्व काही तर तुम्हाला आता फीज काय आहे यासाठी या आपण त्याबाबत आप आप बोलूया बघा ॲप्लिकेशन फीसाठी आपल्याला इथं नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे जर तुमची कॅटेगरी एस सी एस टी पी डब्ल्यू डी त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आणि डी एस एम असेल तर तुम्हाला कुठलीही फी लागणार नाही तुम्हाला फी पे करावी लागणार नाही म्हणजे तुमची फी झिरो असेल आणि जर तुम्ही जनरल ओबीसी किंवा डब्ल्यू एस असाल तर तुम्हाला सातशे पन्नास रुपये भरावे लागतील सातशे पन्नास रुपये ही फी असेल जनरल ओबीसी आणि इकॉनॉमिकली विकर म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि फी जी आहे ती रिटर्न होत नाही नॉन रिफंडेबल असते आता एक शेवटचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की नेमकी परीक्षा कोणत्या ठिकाणी होईल बघा आपण महाराष्ट्राविषयी स्पेसिफिकली बोलतो आहे तर महाराष्ट्रामध्ये तुमची परीक्षा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पालघर पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर तर या एवढ्या ठिकाणी तुमची एक्झाम होईल तुम्हाला त्यासाठी फॉर्ममध्ये मेन्शन करावं लागेल की तुम्हाला कोणतं सेंटर हवं आहे तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल फॉर्म कसा भरायचा वगैरे याविषयी मी लवकरच व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या टीममार्फत फॉर्म भरून घेऊ हो शकता ज्यांना काही अडचण असेल त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तर मला आशा आहे की तुम्हाला सर्व जे डाऊट होते ते तुमचे क्लिअर झाले असतील आणि तुमचे जर डाऊट क्लिअर झाले असतील तर, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकतात कारण नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर डाऊट क्लिअर होत येत तर आणि जे लोक आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी व्हिजिट केलं नसेल जे पहिल्यांदा आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्स ज्या आहेत वेरियस एक्झामच्या तर त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग